प्रत्येक राजकीय अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धक्का तंत्र वापरणं आणि जागा निवडून आणणं हे भारतीय जनता पक्षाच्या विजयाचं एक सूत्र मानलं जातं. लोक अंदाज वर्तवत राहतात आणि भारतीय जनता पक्ष हा सगळे अंदाज मोडीत काढत आपली जागा जिंकून आणत असतो. लोकसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले आहेत आणि अजूनही भारतीय जनता पक्षाचे लोकसभेसाठीचे उमेदवार नक्की कोण असतील याबाबत कुठलेही अंदाज किंवा कुठलीही साशंकता अनेकांच्या मनात तशाच तशी टिकून राहिलेली आहे आणि कुठलीही घोषणा जी आहे ती झालेली नाही आहे. भारतीय जनता पक्ष लोकसभेमध्ये छत्रपती संभाजीनगरच्या जागेसाठी कुणाला उमेदवारी देणार, गुडघ्याला वाशिंग लावून बसलेले अनेक मंत्री आमदार याकडे डोळे लावून बसलेले आहेत, वाट पाहत आहेत. पण या सगळ्यांना बाजूला सरत या छत्रपती संभाजीनगर लोकसभेमध्ये भारतीय जनता पक्ष धक्का तंत्र वापरत एक नवीन सरप्राईज शहरवासियांना देणार असल्याचं एक नवीन बातमी जी आहे ती हाती आलेली आहे. कोण असतील ते व्यक्ती आणि असा कुठला उमेदवार आहे जो भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढवून छत्रपती संभाजीनगरची सीट भारतीय जनता पक्षाला आणून देईल, पाहूया त्या व्हिडिओमध्ये. नमस्कार मंडळी, मी आहे अनिकेत, तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी. छत्रपती संभाजीनगरची लोकसभेची सीट तशी शिवसेनेची आहे. शिवसेना शिंदे गट असू देत किंवा ठाकरे गट असू देत, महाविकास आघाडीकडनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट ही जागा लढवणार हे निश्चित आहे, तर महायुतीकडनं शिंदे गट देखील या जागेवर आपली दावेदारी सोडायला तयार नाही. पण महायुतीमधला सर्वात मोठा भाऊ म्हणून ज्या भारतीय जनता पक्षाकडे पाहिलं जातं, त्याच भारतीय जनता पक्षाचे अनेक नेते जे आहेत ते इथे लोकसभेची जागा लढवण्यासाठी उत्सुक असल्याचं बोललं जात आहे. सध्याचे केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड हे इथून खासदारकी लढवतील असे अनेकांचे अंदाज आहेत. तर काहींचं म्हणणं आहे की कदाचित अतुल सावे यांना लोकसभेचं तिकीट दिलं जाऊ शकतं. काही लोक म्हणत आहेत की भारतीय जनता पक्षाकडनं एक नवीन सरप्राईज येणार आहे आणि हे सरप्राईज ते राजकारणातून न येतात ते सरप्राईज येईल उद्योग जगतातून. म्हणजे भारतीय जनता पक्ष छत्रपती संभाजीनगरच्या लोकसभेसाठी एखाद्या उद्योजकाला इथल्या लोकसभेचं तिकीट जे आहे ते दिलं जाऊ शकतं, त्याला देऊ शकतं. असे कोणते उद्योजक आहेत जे राजकारणात येऊ शकतात आणि ज्याला छत्रपती संभाजीनगरची जनता मान्य देखील करू शकते किंवा मत देखील देऊ शकते, त्यापैकी काही उद्योजकांची नावं आमच्या समोर येतात. त्यातलं पहिलं नाव ते म्हणजे राम भोगले. राम भोगले हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एक समर्थक म्हणून आपल्याला समोर आलेले पाहायला मिळतात. राम भोगले एक मोठे व्यावसायिक आहेत, त्यांना मानणारा एक वेगळा वर्ग देखील इथे आपल्याला अस्तित्व असल्याचं पाहायला मिळतंय. ट्विटरवर त्यांचे ट्विट्स वाचले, त्यांच्या सामाजिक माध्यमावर असणाऱ्या विविध प्रतिक्रिया वाचल्या, तरी त्यातून ते भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचाराचे असल्याचं आपल्याला स्पष्ट होतं. ते अनेकदा त्यांच्या पोस्टमधून पंतप्रधानांचं आणि भारतीय जनता पक्षाचं कौतुक करायला आपल्याला पाहायला मिळतात. यापूर्वीही त्यांची राजकीय महत्वाकांक्षा जी आहे ती लपून राहिलेली नाहीये आणि म्हणून एक उद्योजक म्हणून जेव्हा कधी अशा एखाद्या व्यक्तीचा विचार होईल त्यावेळी राम भोगले यांच्या नावाचा विचार भारतीय जनता पक्षाकडनं केला जाऊ शकतो. राम भोगले यांचं नाव संपूर्ण शहरामध्ये सर्वांना माहिती आहे. एक असा चेहरा जो मोदींच्या विकासाच्या मॉडेलला आणि सध्या महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये ज्या प्रकारचं मॉडेल चाललेलं आहे त्या मॉडेलला जाऊ शकतो, त्या मॉडेलशी संबंध त्याचा दिसू शकतो असा चेहरा म्हणून राम भोगलेकडे पाहिलं जाऊ शकतं. दुसरं नाव जे येतं ते नाव अनेकांनी ऐकलं देखील नसेल, पण ते नाव भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते असतील तर त्यांना ते नाव माहिती असेल. ते नाव आहे विवेक देशपांडे नावाच्या एका व्यावसायिकांचं. विवेक देशपांडे हे भारतीय जनता पक्षाशी संबंधित असलेले एक उद्योजक म्हटले जातात. ते जर आपण पाहिलं तर कॉन्ट्रॅक्टर आहे, रुद्राणी इन्फ्रास्ट्रक्चर नावाची त्यांची स्वतःची फर्म आहे आणि या सगळ्या गोष्टीमधून म्हणजे ह्या उद्योजकांच्या व्यापार म्हणजे उद्योजकाच्या माध्यमातून ते समोर आहेतच, पण भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी असलेले त्यांचे संबंध देखील कोणापासून लपून राहिलेले नाहीयेत. चंद्रकांत पाटील असू देत किंवा नितीन गडकरी असू देत, भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसोबतचे त्यांचे फोटोज, त्यांची नातं या सगळ्या गोष्टीमुळे ते या विचारामध्ये जर उद्योजकाला द्यायचं असेल तर विवेक देशपांडे यांच्या नावाचा देखील विचार जो आहे तो केला जाऊ शकतो. ही दोन अशी नावं आहेत की ज्यांचा विचार येणाऱ्या निवडणुकीमध्ये जर उद्योजकाला तिकीट द्यायचं ठरलं तर होऊ शकतं. पण याशिवाय एक तिसरं देखील नाव येतं, जे नाव आहे ऋषी बागला यांचं. ऋषी बागला यांचं देखील नाव या उद्योजकांच्या किंवा या खासदारकीच्या शर्यतीत केलं जाऊ शकतं. मंडळी, हे असे तिन्ही नावं आहेत ज्यांना फार मोठा जनाधार किंवा ह्या सगळ्या गोष्टी सध्याचे नाही आहे किंवा ज्यांनी कधी मला खासदार व्हायचं आहे असं सांगितलेलं
केलेली नाहीये किंवा कुठली अशी जाहिरातबाजी त्यांनी आजवर स्वतः त्यांनी केलेली नाहीये. हे केवळ आणि केवळ अशी नावं आहेत जी विकासाच्या मॉडेलला किंवा भारतीय जनता पक्षाच्या बाजूने जाणारी अशी काही नावं आहेत. जर समजा उद्या छत्रपती संभाजीनगरची जागा जर उद्योजकांना द्यायची ठरवली किंवा एखाद्या अशा चेहऱ्याला नवीन चेहऱ्याला द्यायची ठरवली तर कदाचित त्यांच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो. पण या तीन नावाव्यतिरिक्त अजून एक सरप्राईज आहे ज्यांचं नाव सर्वाधिक चर्चेत आहे आणि ते नाव काय आहे हे आत्ताच मी तुम्हाला सांगणार नाहीये कारण ह्या नावाबद्दल सुद्धा एक मोठं सरप्राईज आहे जे कदाचित आपल्याला फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत कळू शकतं. मंडळी, एक असा व्यक्ती जो वयाच्या 50s आहे, सध्या मुंबईमध्ये स्थायिक आहेत, नरेंद्र मोदींच्या अतिशय जवळचे युवा तरुण उद्योजक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. MSME वेगवेगळे सेमिनार्स असू देत किंवा आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय परिषदा असू देत, तिथे ही व्यक्ती पाहायला मिळते. मूळची तशी छत्रपती संभाजीनगरची, पण सध्या मुंबईत असलेली ही व्यक्ती जी आहे ती अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी संबंधित व्यक्ती आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून त्यांनी काम केलेलं होतं आणि तीच व्यक्ती आज आता पुन्हा एकदा जर उद्योजकाला जर जागा इथली सोडायची झाली, नवीन चेहऱ्याला संधी द्यायची ठरवण्यात आली तर त्या व्यक्तीचं नाव इथं घेतलं जाऊ शकतं आणि तीच व्यक्ती छत्रपती संभाजीनगर मधून लोकसभेची जागा किंवा उमेदवार म्हणून भारतीय जनता पक्षाकडनं पाहायला मिळू शकते. तुम्हाला काय वाटतं, कोण असेल ती व्यक्ती आणि ती व्यक्ती जर इथली उमेदवार ठरली तर छत्रपती संभाजीनगरची जागा पहिल्यांदाच भारतीय जनता पक्ष जिंकू शकेल का आणि महाराष्ट्रातल्या 48 जागांपैकी 45 जागा जिंकण्याचं महायुतीचं स्वप्न साकार होऊ शकतं का? कमेंट करून आम्हाला तुमचं मत नक्की कळवा. धन्यवाद.